दिवाळी कुठल्या मतदारसंघात? राजू पाटील तिकडचे. तिकडे पाणी नाही? नाही, पाणीचे एक महिना झाले, पाणी येतच नाही जरा पण. आणि आमच्याकडे लय लोक येतात पाणीसाठी. आता राष्ट्रवादी कडून आम्ही पाणीसाठी ना टँकर देतोय. आपण राष्ट्रवादीकडून देतोय? हा. बर, मग आता पाण्याची यंत्रणा पाहिजे तिथं. तिथं तो वॉर्ड त्या कल्याण पूर्व मध्ये आहे का? कल्याण ग्रामीण मध्ये. नाही बघ, त्या म्हटल्या ना की आम्ही टँकरने पाणी देतोय राष्ट्रवादी. नेहा बॉबी कोकणे. नेहा बॉबी कोकणे. नेहा बॉबी कोकणे. किती शिक्षण झाले तुमचं? बर बर, तुम्ही पक्षाच्या काही पदावर आहे का? काय दिवा ब्लॉक अध्यक्ष? अरे वा, मग दिवा ब्लॉकचे अध्यक्ष. खाली किती नगरपालिकेचे वॉर्ड आहेत? चार आहेत. चार आहेत. अरे वा, तुम्ही महिला अध्यक्ष आहे का दिवा ब्लॉकच्या? युवतीचे. अरे वा, किती शिक्षण झाले? टीवाय कम्प्लीट झाले. टीवाय कम्प्लीट. तुमचं म्हणणं की त्या भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नगरपालिकेच्या मार्फत व्हावी, जी टँकरने तुम्ही आता करताय, तिथल्या सगळ्यांची तशी मागणी. आवड साहेबांच्याकडे तसं एक निवेदन द्या. आवड साहेब कमिशनरना सांगून काय मार्ग निघतोय ते बघतील. साहेब, याच्यामध्ये तुम्ही पाणी वाढवून दिलेलं, पण प्रॉब्लेम असा होतो की एम आय डी सीचे जे पाईपलाईन आहेत ते इतक्या जुन्या झाल्या आहेत की त्या ते प्रेशर घेऊ शकत नाहीत आणि त्या पाईपलाईन फुटत राहत आणि आठवड्यात दोनदा फुटलं आहे की पाणीच मिळत नाही. हे लोकांना काय आपल्याला कारण सांगता येत नाही की एम आय डी सीची पाईपलाईन वीक आहे, फुटते. पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही, बोंबाबोंब सुरू होते. आमची विनंती अशी आहे की थोडस आपण लक्ष दिलं तर आता साधारण 2.5 किलोमीटरची पाईपलाईन टाकून झालेली आहे, म्हणजे ग्रामीण भागामध्ये भातसावरनं पाणी येतं. तर 1.25 किलोमीटरची पाईपलाईन बाकी आहे. आपल्याकडे जर आपण तातडीची बैठक लावली, कारण का पाणी शेवटी आपलं आहे, हे फक्त वाहक आहेत एम आय डी सी, आणि पाण्याचं तुफान वेस्टेज होतं आहे.